आज आपण बनवूयात चमचमीत आणि चटकदार असे सोयाबीन फ्राय। तर हे सोयाबीन फ्राय संध्याकाळच्या भुकेच्या वेळेला एकदम पटकन आणि झटपट तयार होतात। तर बघूया कसे बनवायचे ते। तर त्यासाठी आपण इथं सोयाबीन घेतलेले आहेत, साधारण एक वाटीभर सोयाबीन आहेत, सोयाबीनची वडी। तर या सोयाबीनच्या वड्या एक वाटीभर घेतलेल्या आहेत आणि 2 ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलेले आहे। एकदम उकळल्यानंतर पाणी त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1/2 चमचा तेल टाकायचं आणि मग या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत ते त्यामध्ये टाकायच्या आणि चांगले 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायच्या, त्या पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या। तरी या पूर्ण सोयाबीनच्या वड्या शिजल्यानंतर किंवा उकडल्यानंतर मग आपण काढून घेणार आहे। तर मधूनमधून हलवून घ्यायचं म्हणजे या वड्या चांगल्या उकडून निघतात पाण्यामध्ये। तर हे सोयाबीन आता एकदम मस्त फुललेलं आहे आणि मऊ पण शिजलेला आहे। तर तो काढून घेऊ आणि दुसऱ्या एका थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचा। दुसऱ्या पातेल्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये या शिजलेल्या सोयाबीनच्या वड्या ठेवायच्या। तर थंड पाण्यात पण 5 मिनिट राहू द्यायच्या, कारण आपल्या हाताला गरम लागतं। तर ते पाण्यामध्ये आहेत तोपर्यंत आपण इथं त्यासाठी लागणारा मसाला तयार करू। 1 चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, साधारण 1 ते 1.5 चमचा आणि थोडीशी आमचूर पावडर टाकायची। आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता आपलं हे सोयाबीन आपण गार पाण्यात टाकलेले होते, गार म्हणजे एक भांड्यामधलं नॉर्मल पाणी त्यामध्ये टाकलेले होतं। तर ते आता पिळून घ्यायच्या। सोयाबीनच्या सगळ्या वड्या एका कढईमध्ये टाकून थोड्याशा पाण्यातून पिळून घ्यायच्या, एकदम कोरड्या करून घ्यायच्या। तर आता हे सगळ्या वड्या आपण हातामध्ये दाबून कोरड्या करून घेतलेल्या आहे। आता गॅसवर तवा तापायला ठेवायचा आणि इकडे सोयाबीनच्या वड्यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता वाटीमध्ये कोरडा मसाला, तो सगळा याला लावून घ्यायचा। हाताच्या साह्यानेच सगळा त्या मसाला वड्यांना मिक्स करून घ्यायचा। चांगला मसाला असा कोट झाला पाहिजे सगळ्या वड्यांना। आता हा मस्त मिक्स झालेला आहे, 5 मिनिट असंच राहू द्यायचं मिक्स करून। त्यानंतर तवा आपला चांगला तापून घ्यायचा आणि 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आणि तव्याला चिटकू नये म्हणून सगळीकडे तेल पसरून घ्यायचं। आणि हा जो मसाला आपण लावून घेतलेला होता यामध्ये आमचूर पावडर नसेल तर आपण लिंबू पण पिळू शकतो। आणि आता हे सगळं वड्या आपण मस्त मंद गॅसवर परतून घ्यायचं। हे सोयाबीन थोडंसं कोरडं व्हायला लागलं की त्याच्यामध्ये परत एकदा तेल टाकायचं आणि मंद ते मध्यम गॅसवरच चांगल्या परतून घ्यायच्या, लाल होईपर्यंत परतायच्या। एकदम कुरकुरीत आणि चमचमीत असे तयार आहे आपलं सोयाबीन फ्राय। तर हे एकदम कोरडंच खायचं, तसं मस्त लागतं टूथपिकच्या साह्याने सोयाबीन फ्रायची वडी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि अमृतस्वादला सबस्क्राईब।